आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ओके बाय बायो, उभा राजाला हेच भेटलोस का? तुझ्याच घराकडे आता धावत पळत येत होतोय. खोय गेलोस? बाजारात गेलोस काय? होय गे, काय झाला? हो तू सांगलोस ना तर 100% खरा असा. माका आधी वाटला तुझो काहीतरी गैरसमज झालो पण तसा नाया. बाबी वाया गेलो आपलो. अगे कोण काय बोलला? खोय काय ऐकून येलस? अगो ऐकलंय, माझ्या डोळ्यांनी बघलंय, डोळ्यांनी. अगे काय बघलस? हे बाय माझी फरसाण आणलंस काय? तुका खरं सांगू, माका ना सकाळपासून फरसाणच खायसारखे वाटत होता. माका देशीत काय वाईट? मै देत आधी काय तसा. अगो तुझो बाबी त्या नटीक देवळात भेटता, मी माझ्या डोळ्यांनी बघलोय. देवळात? देवासमोर? हो. अगो थोय कोणाक संशय होतो नाय ना, आणि कोण काय बघूचा पण ना. मी स्वतः बघलोय, स्वतः. टीका पण बघलो? मगे टीका बघल्याशिवाय? कशी दिसता ती? अगो काय तिचे डोळे होत निळे निळे भोर. अगो ये देलाम केस होत. अगो तुका सांगतोय, जणू स्वर्गातली ना अप्सराच येता बाबीक भेटात. माका ना या कळत नाय. अगो बाबीत तिना काय बघल्या ना तर देव जाणे. दोघा ना नुसती गुलू गुलू बोलत होती. इतकी इतकी छान असत ही? नुसती छान नाही दिसत, देवान तिका ना फुरसतीत तयार केले ना. काय तिची ती साडी? साडी? साडी पण छान होती. अगो नुसती छान नाय, भरजरी पैठणी होती, पैठणी. माका वाटता बाबीक ना ती भेटकच अशी तयार होऊन इल्ली. आणि काय केलं माहिती आ? हो आपल्या केसातलो गजरो ना बाबीच्या हातात बांधल्यान, आणि बाबीन सुद्धा ना हसत हसत बांधून घेतल्यान. आणि काय केलं माहिता? केस मोकळे सोडल्यान. आणि बाबी तिच्या केसात ना नुसतो हात फिरवीत होतो. भालो भालो गो बिचारो बाबी, फसलो बिचारो. बघलस मामी, शेवटी माका भीती होती ना तीच खरी ठरली. ह्यांच्यानी माझ्या डोसक्यावर सवत हाडून बसवलाली. आता मी एकट्यान खय जायचा? मामी त्या सटवी त्याच्या हातात गजरो बांधला तेव्हा एकदा पण माझी आठवण इली नसत काय गे त्यांका. सांग रे मामी, खय कमी पडलंय गे मी? खय कमी पडलंय गे मी? ऐकला हो, तू त्या नाटकात पटवलं आणि नाटक करूक दिलंस ना त्यात तुझा चुकला. आता हा ना तर सगळं गोड मारून घे आणि पदरात पाडून घे, नाही तर काय येत नाही. आता नाही घरात जाते बरोबर करते त्यांका. गो बायो, गो गो फरसाण देतो ना माका. गो बायो. ओ किती वेळा तुमका सांगलंय त्या बाबी वर संबंध ठेवू नको म्हणून? अहो त्या बाईचो नद लागलो तरी तुमका कळणार नाही. परत जर त्याच्यावर दिसलास ना तर याद राखा. अगो मी त्याका समजावकच गेलेलोय. बाईचो नाद कसो वाईट ह्या त्याका समजावलंय. त्याच्यासाठी त्याच्या वांगडा बोलाकच व्हाय ना. मुख्य राहून कसा जमताला ता माका काय माहित नाही. आता बाबीची बातमी ना सगळीकडे गावभर होतली आणि त्याच्यावर गावभर तुमचं नाव झालं ना तर तुमका निखर जोग घालतलंय. आधीच सांगतोय तुमका, मी गप राहतोय म्हणून त्याचो फायदा घेऊ नको. मी गाव मामी असे गाव मामी. तू गप अस माका उलट विचारता? त्या बाबीच्या घराकडे पण जायचं नाही बघा. हो बाबी माझ्या धाकट्या भावासारखो, त्याचा पाऊल खाय जर चुकीचा पडला तर त्याका ताळ्या राणूची जबाबदारी माझीच असा ना. मग तुमका घराबार काढूची जबाबदारी ना माझी असतली. परत त्याका भेटलास ना तर तुमका वर्षभर आठी जंगलात पाठवून देतलय. तरच नावाची गाव म्हणून नाव सांगतलय बघा. बाबीन काय केलं माहिता? अहो त्या नटीचो गजरो ना पायक नेऊन दिल्यान. पायता धाडस ह्या प्रकरण ना आता हाताबाहेर गेला. उगात ना तुमका तिथं वारव लागाक नको. हा मी आधीच सांगून ठेवतोय, तो आता बाबी रवलो नाही हा, तो खोत झालो खोत. ओ त्यानं एक बाहेर बाईल ठेवले ना खोता सारखी. खोतानू तुमका 100 वर्ष आयुष्य. आता या तुमचीच आठवण काढली होता होय की नाही गो? नाही नाही
हे खोत नाही ते दुसरे दुसरे माका भेटले ना ते खोत दुसरे खोट नाही म्हटले मी खोटा खोटा म्हणजे आता बावीस बोलत होते ना आता खोटा ह्या खोटांबद्दल कशाक मी काय बोलो असं काय करतो खोटांबद्दलच बोलत होतस तू ते खोत भाई खोत नाही हो हे नाही ते खोत बोळ्या नरू काय असं खोतानू नरू किती होय अरे मका सांग ना नरू काय असा खोतानू त्याचा काय चुकला असत ना तर मी माफी मागते ओ तू बोलताना ना खय कोणाकडे काय हो बोलता त्याच्यावरती मी माफी मागते अरे मका सांग खय असा तो नाही खरी तरी बाहेर गेलो नरू 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 त्या दिवशी तू काय बोलवतोस त्याचा अर्थ सांग जाऊ दे ना खोतानू परत तू कोणा काय नाही बोलायचो भोळ्या जरा घबरव नरू तुका आठवता तू काय बोललो होतस सोन्याचं हांडो त्यावर साप दोघांचा स्पर्श आठवला आठवला असं काय करतस मी मित्र असा ना तुझा मका सांग ना मित्राची मदत कर सांग अर्थ सांग ना अर्थ सांग तुझ्यासोबतचं नरू थेच राहिलो यो देवाचं नरू अरे नरू मका अर्थ सांग तू जे का शोधत तो तू का शोधत आता बघूया कोण कोणाक पहिलो शोधता नरू अरे मोठ्यांक अरे तुरे नाही करायचा अहो जाऊ करायचा खोतानू ते का कळत नाही तुम्ही मनाक लावून घेऊ नको बोळ्या जे बायलेक सांग होत मंजूकडे जाताना तो राज रोज जाता लपून छपून नाही त्याका हिम्मत लागता परत जर भाई खोताबद्दल काय वाईट साईड बोललास ना हा सगळा घर जाळून टाकतले तुमच्या सगळ्यांसकट माका माहिती आहे तो थय असा थयच असा झाडा मागे तो थय असा चल तू आज माका माहिती तो थय असा चल आज चल तो थयच असा चल तू आज चल अरे तू हयसरली एक काडी माझ्या मर्जीशिवाय हळवू शकणार नाही